शहरातील नालेगाव परिसरातील गेल्या अनेक वर्षांचा विजेचा प्रश्न माजी नगरसेवक अजय चितळे तसेच सामाजिक कार्यकर्ते विकी वाघ यांचा पाठपुरावा आणि प्रयत्नातून अखेर मार्गी लागलाय. नालेगाव गावठाण परिसरात मोठी नागरी वसाहत असून गेल्या 8 वर्षांपासून विजेचा प्रश्न गंभीर बनला होता. वारंवार विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले होते. तसेच अचानक लाईट गेल्यामुळे घरातील टीव्ही, फॅन, फ्रीज यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडून नागरिकांचं आर्थिक नुकसानही होत होतं. 200 KV बॅटची DP असल्यामुळे पुरेसा विजेचा दाब मिळत नसल्यानं वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता. आता आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून अजून 200 KV वॅट पुरवठा करणारी DP बसवण्यात आली आहे. नालेगावमधील नाना पाटील तालीम परिसर, रोहकले, माणकर, वाघ, कुंभार, देशमुख गल्ली परिसरातील विजेचा प्रश्न कायमचा मार्गी लागला असल्याची माहिती विकी वाघ यांनी दिली. नालेगाव येथे 200 KV वॅटची DP बसवण्याच्या कामाची सामाजिक कार्यकर्ते विकी वाघ आणि माजी नगरसेवक अजय चितळे यांनी पाहणी केली. यावेळी सहाय्यक अभियंता फिरोज शेख, मयूर पवार, धीरज रोहकले आदी उपस्थित होते. अहमदनगर शहरातील नालेगावातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा याकरिता माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्यानुसार 200 KV वॅटची DP मंजूर झाली. त्याचबरोबर 5 पोल बसवण्यात आले. DP काम करत असताना विविध अडचणी निर्माण झाल्या. त्यात सोडविण्याकरिता विकी वाघ आणि आम्ही प्रयत्न केले. त्यामुळेच नालेगावचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला अशी माहिती माजी नगरसेवक अजय चितळे यांनी दिली. नालेगाव भागामध्ये लांडे गल्ली असेल, कवडे गल्ली, रोखले गल्ली, मानकर गल्ली, वाघ गल्ली या गल्लीमध्ये अनेक दिवसांपासून लाईट जाण्याचे वारंवार प्रकार घडत होते. सकाळी नेमके ज्या वेळेला पाणी सुटतं त्यावेळेला सगळ्यांच्या मोटरी चालू व्हायच्या आणि लोड आल्यामुळं DP लोड आल्यामुळं ही लाईट सारखी सतत जात होती. तर तत्कालीन खासदार सुजयदादा विखे आणि आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून DPDC हा निधी उपलब्ध करून घेतला होता. नगरसेविका सोनलताई चितळे यांनी या निधीसाठी मागणी केली होती आणि त्या मागणीनुसार नालेगाव भागामध्ये 1 DP मंजूर करण्यात आली होती आणि त्या DP उभारण्यासाठी या ठिकाणी अनंत अडचणी आल्या. बऱ्याच ठिकाणी जागा मिळत नव्हती. काही नागरिकांच्या तक्रारी होत्या की आमच्या जागेमध्ये आमच्या दारासमोर ही DP नको म्हणून हे काम जरा लांबणीवर पडलेलं होतं. परंतु या ठिकाणी आमचे मित्र विकास वाघ असतील, मी असेल, आम्ही 2-3 जणांनी मिळून हा प्रश्न सोडवला आणि या ठिकाणी जागा उपलब्ध करून घेतली आणि सदरचं काम आज या ठिकाणी पूर्णत्वास येत आहे. नगरमधील नालेगाव भागातील लाईटचा प्रश्न गेल्या 7 ते 8 वर्षापासून होता. सकाळी भरपूर जणांना अडचण यायच्या, लाईट जाहे करायची, MECBवाल्यांना कायम वारंवार फोन करून त्रास देणं, त्यांचं पण हेळसांड होत होती, त्याला पर्याय नव्हता. नालेगाव भागामध्ये सपोज लाईट लागत असतील 350 KV लाईट लागत होती, तिथे 200 DP उपलब्ध होती, त्यासाठी DP प्रलंबित होती. तो प्रश्न खासदार सुजयदादा विखे पाटील व संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून नगरसेवक या नात्याने आमच्या भगिनी सोनलताई चितळे यांनी तो DP मंजूर करून घेतली. परंतु त्यासाठी भरपूर अडचणी आल्या. त्या सोडवण्यासाठी भरपूर जणांच्या तक्रारी होत्या, आमच्या दारात करू नका, इथं करू नका, सगळ्यांच्या तक्रारी करून आम्ही त्यासाठी नवीन जागा बघून तिथं आजी ओचितळे असतील, मी असेल, अजून बऱ्याच जणांनी सहकार्यांनी मदत केली आणि DP आज पूर्ण काम होणार आहे. हा लाईटीचा प्रश्न जो 8 वर्षापासून प्रलंबित होता तो मार्गी लागला आहे. त्याबद्दल मी नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप व माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांचे आभार व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज Today 24, अहमदनगर.